दरवर्षीप्रमाणे ज्योतिश्री जीवन गौरव सोहळा जो असतो पुरस्कार सोहळा त्यासाठी आपण सुरुवात करीत आहोत. हा सोहळा देण्यासाठी आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आदरणीय श्री पंचांगकर्ते श्रेष्ठ ज्योतिर्विद श्री मोहनराव दाते सर या ठिकाणी सपत्नीक उपस्थित आहेत. आमच्या सर्व संस्थेतर्फे मी सरांना या ठिकाणी अतिशय आदराने विनंती करतो या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. मोहनराव दाते दैवज्ञ अभिजातो मेधावी प्रियदर्शिनो सिद्धांत प्रवीणो प्रतिभावान दशसहस्त्रेषु शुचिर दक्ष प्रगल्भो अद्वितीय श्रुतिस्मृतीनो. सोलापूर येथील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते वेदशास्त्र संपन्न कैलासवासी लक्ष्मण शास्त्री व गणक भास्कर कैलासवासी धुंडीराज शास्त्री दाते यांचा समृद्ध वारसा आपणास लाभला. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करतानाच आपण आपले पिताश्री व गुरु कैलासवासी धुंडीराज शास्त्री व काका श्री श्रीधरपंत दाते यांच्याकडे धर्मशास्त्र मुहूर्तशास्त्र पत्रिका गणित यांचेही अध्ययन करून 1977 पासूनच पंचांग कार्यास सुरुवात केली. 1995 पासून आपण पंचांग कार्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहात. त्याचबरोबर अभ्यासक्रमांकरता पंचवार्षिक पंचांग दिनविशेष पंचांग नवीन स्वरूपातील दिनदर्शिका सुलभ लग्न साधन कुंडली साधन एफिमेरिज धर्मशास्त्रीय निर्णय दैनिक सूर्योदय सूर्यास्त अशी विविध पुस्तके आपण प्रकाशित केली आहेत. वेबसाईट मोबाईल ॲप व्हॉट्सअप चॅनल या आधुनिक माध्यमांचा वापर करून दाते पंचांग परदेशातही उपलब्ध करून दिले आहे. शिवाय महाराष्ट्र व गुजरात पंचांगकर्ता परिषदेच्या स्थापनेत सहभागी होऊन गुजरातमधील जन्मभूमी पंचांगातील शास्त्रार्थ व मुहूर्तादी कामांची जबाबदारी आपण सांभाळत आहात. पत्रव्यवहार व दूरध्वनीच्या माध्यमातून सातत्याने लोकांचे धर्मशास्त्रीय शंका निरसन व मार्गदर्शन करण्याचे मोठे कार्य आपल्या हातून घडत आहे. धर्मशास्त्र रूढी समज व गैरसमज बहुविध गोत्रावळी अनेक विद्वानांसह विचारमंथन करून कालसुसंगत आचारधर्म हे मार्गदर्शक व क्रांतिकारक पुस्तक आपण हिंदी मराठी व कानडी भाषेतून प्रकाशित केले आहे. सोलापुरातील सुप्रसिद्ध अभिनव ज्योतिष मंडळाचे अध्यक्षपद आपण भूषवित आहात व सातत्याने अध्यापन कार्यांसह अनेक सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या कामात आपला सतत सहभाग आहे. पुणे येथील भाग्य संकेत परिवारातर्फे ज्योतिर्विद मदा भाटक पुरस्कार पंडित मदन गोपाल व्यास पुरस्कार शाहू मोडक पुरस्कार महाराष्ट्रातील मानाचा मोरया गोसावी पुरस्कार दिल्ली येथील कुंदकुंद भारती या संस्थेतर्फे अखिल भारतीय आचार्य भद्रबाहू पुरस्कार व ज्योतिष महर्षी या पदवीने आपण सन्मानित आहात. विद्वज्जन गणना प्रसंगे कनिष्ठिका तिष्ठती अत्रैव अनामिका सार्थवती बभूव ही उक्ती आपणासाठी यथार्थ आहे. आपल्या या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ज्योतिषी अखिल भारतीय चतुर्थ अधिवेशन प्रसंगी ज्योतिषी जीवन गौरव पुरस्कार व हे मानपत्र आम्ही आपणास अत्यंत आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. आपले मार्गदर्शन आम्हास असेच प्राप्त होत राहो व आपले कृपाशीर्वाद आम्हास सतत लाभावे हीच सदिच्छा. दिनांक 8 जून 2024 ॲस्ट्रोगुरु डॉक्टर सौ ज्योती जोशी श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव.
सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि ज्योतिश्री अधिवेशनाच्या सर्वे सर्व असलेल्या सर्व ज्योती जोशी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा जीवन गौरव पुरस्कार त्यांनी मला प्रदान केलेला आहे. कायम लक्षात राहील असा आजचा दिवस मी या ठिकाणी मानतो. माझे आजोबा कैलासवासी लक्ष्मण गोपाळ दाते यांनी 108 वर्षापूर्वी ही पंचांग कार्याची मुहूर्त मिळून रोवली. त्यानंतर त्या कार्यामध्ये माझे वडील कैलासवासी पंडित मुल्लेराज शास्त्री दाते यांनी पूर्ण सक्रिय सहभाग घेतला आणि पंचांगाचं एका अर्थाने संवर्धन केलं. आणि त्याचबरोबर माझे चौथे कैलासवासी श्रीधरपंत दाते यांनी अनेक गोष्टी या पंचांगामध्ये सुधारणा त्यांनी केल्या आणि या तिघांनी जे अथक परिश्रम केले त्यामुळे आज लोकमान्य टिळकांनी जे म्हटलेलं होतं की पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे, पंचांगाची दिलेलं ते आकाशात दिसलं पाहिजे अशी प्रचिती देणारं लोकमान्यांचं विधान आज आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं दाते पंचांग लोकमान्य झाले. आणि हा जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो वैयक्तिक मोहन दाते यांना नसून हा संपूर्ण दाते पंचांग परिवाराला आहे. 108 वर्षाची परंपरा आहे, त्या परंपरेचा सन्मान आज या ठिकाणी होत आहे, केला आहे. आणि आमची पुढची पिढी माझा भाऊ विनय दाते आणि माझा मुलगा ओंकार दाते म्हणजे चौथी पिढी पंचांगातली या कार्यामध्ये पुढे सक्रिय आहे. पूर्वी गठीफळातलं पंचांग होतं, संस्कृतमधले सगळे शब्द होते, अनेक गोष्टी लोकांना समजत नव्हत्या. त्या सगळ्यांमध्ये कालसुसंगत असा बदल करत 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 आज हे दाते पंचांग महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जिथे जिथे मराठी भाषिक आहे त्या त्या ठिकाणी ते वापरलं जातं, कारण ते अत्यंत सुटसुटीत असं केलेलं आहे. शेवटी लोकांना समजलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं, ते समजवण्याचं काम मला वाटतं या ज्योतिश्री या अधिवेशनातून ज्योती जोशी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतात. त्यांची काही पुस्तकं पण मी चाळलेली आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, शेवटी आज पंचांग जरी आपल्या हातात असलं तरी ते पाहायचं कसं, आणि म्हणून त्यांनी पंचांग असे पाहावे याचं पुस्तक लिहिलेलं आहे. आपण आतापर्यंत पंचांग कसे पाहावे असं मथळा असलेलं पुस्तक बघितलेलं आहे, पण ज्योती जोशी यांनी त्याला पंचांग असे पाहावे म्हणजे त्याच्यामध्ये एक समज आहे, कसं समजलं पाहिजे असा त्यातला एक ठोस त्यांचा आत्मविश्वास आहे त्या ठिकाणी, असे पाहावे म्हणजे ते तुम्हाला समजेल. आणि हे जसं पुस्तकाच्या रूपाने आहे तसं आमच्या जयश्री वेलसरे दरवर्षी पाडव्याला पंचांग नुसतं नाही तर समज स्क्रीनवर घेऊन कसं पाहायचं शिकवतात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. त्यामुळं पंचांगाचं महत्त्व निश्चितपणाने जे आपल्या सगळ्यांच्या कार्यामुळे आपण त्याचा अभ्यास करतात यामुळे हे अबाधित आहे. जरी आत्ता कॅलेंडरचं युग असलं, जरी आपल्याला कॅलेंडरवर काही गोष्टी कळत असल्या, तरी पण नुसतं इंग्रजी तारखा असलेलं कॅलेंडर आपण जर का घेतलं तर ते आपल्याला चालणार नाही भारतीय संस्कृतीला. त्याच्यामध्ये आम्हाला एकादशी कधी पाहिजे, चतुर्थी पाहिजे, गौरी गणपती, दसरा, दिवाळी, हे सगळं सांगण्याचं काम कॅलेंडरचं नाही आहे. पुढल्या वर्षी गणपती कधी आहे हे कॅलेंडर नाही सांगू शकत, तर ते सांगण्याचं काम आहे पंचांगाचं. त्यामुळे पंचांगातला चौकोन हा त्या चौकोनात असल्याशिवाय त्या कॅलेंडरला महत्त्व येत नाही भारतामध्ये. आणि म्हणून जरी कॅलेंडर ही आपल्याला काळ काढण्यासाठी हेडलाईन असली तरी पंचांग हे त्यातला हार्टलाईन आहे. आणि म्हणून पंचांगाचा जो प्रवास आहे तो चैत्र फाल्गुन जरी असला तरी तो जानेवारी ते डिसेंबर सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे, कारण शेवटी ते पुढच्या पिढीला समजलं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा हेतू आहे.
नाहीतर मग गणपती कधी म्हटल्यावर ते भाद्रपद मध्ये सांगत नाही, तर ते सप्टेंबर मध्ये गणपती म्हणून सांगतात. तेव्हा या सगळ्या पुढच्या पिढीला सुद्धा हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू, जास्तीत जास्त लोकांना कसं समजेल. आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं अनेक ग्रुपवर सध्या पंचांग समोर येतं आणि मोबाईलवर आपण पंचांग पाहतो. एक प्रकारे ही प्रसिद्धी पंचांगाची फार चांगल्या प्रकारे होती. नुसतं घरात असलेलं पंचांग अनेक जण देवघरामध्ये पूजेला ठेवतात, पण पुढे त्याचा वापर किती होतो हे माहीत नाही. पण आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला समोर रोज पंचांग हे येतं, प्रत्येक ग्रुपवर येतं. आणि टाकणारी व्यक्ती हे आपल्या ज्योतिषांपैकीच असते हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. तेव्हा मी या ठिकाणी सर्व आपल्या पंचांगाचा वापर करणाऱ्या ज्योतिषांना, सर्व नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि असेच प्रेम आपल्या पुढच्याही काळामध्ये आमच्या दाते पंचांगावर राहावे अशी या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो. आणि हा दाते पंचांगाला मिळालेला जो सन्मान आहे तुम्ही नम्रपणे स्वीकारतो. धन्यवाद. जीवन गौरव पुरस्कारासाठी वास्तविक हा पुरस्कार उद्या होता, पण मी ज्योतिषांना विनंती केली की मला उद्या येवल्याला एक कार्यक्रम आहे आणि आपल्याकडे दोन दिवस अधिवेशन आहे, तर कृपया माझ्यासाठी तुम्ही जर का 8 जूनला हा कार्यक्रम केला तर मला 9 जूनला येवल्याला पण जाता येईल आणि 8 जूनला आपल्या पुरस्कार पण मला घेता येईल. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आज त्यांनी दिवस बदलून जो मला या ठिकाणी पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी मॅडमचा विद्यार्थी म्हणून मी असं म्हणू शकतो की आपल्या जन्मदिनी तुम्हाला पुरस्कार द्यायचा अवसर त्यांनी निवडला आणि विनंतीवेळेस मान्य केली. मुंबईतून मी सोलापूरला आले, त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की आपण कुठे जातोय. आणि ती तो काळ असा होता की वडिलांनी म्हटलंय चांगला आहे वगैरे, पण आम्ही लगेचच हो म्हटलं, लग्न झालं. पण हा तो काळ खूपच वेगळा होता आणि मला या घराण्याने खूप काही दिलंय. जे मी शिकले मी आयुष्यात शिकू शकले मी ते सगळं या घराण्यात आलं. ना अण्णांपासनं खूपच माझ्यावर त्यांनी मुलीसारखं प्रेम केलेलं आहे. त्याच्यामागे सगळे तुमच्या सगळ्यांचे आभार म्हणते. विनंतीला मान देऊन आपण बोलल्यामुळे दाते सरांनी सांगितली एक नवीन गोष्ट या ठिकाणी कळली आणि जिचं सगळ्यांनी स्वागत केला. ज्योती जोशी या ठिकाणी बोलतात आणि ज्योती जोशींचा वाढदिवस फारच छान. तर असे योग असतात हे परमेश्वर घडून आणत असतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून तो आपलं एकमेकांचं सख्य वाढवत असतो असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हा या सोहळ्यानंतर आता भोजनाची वेळ झालेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी जेवण करून 1 तासामध्ये परत उपस्थित व्हावं ही नम्र विनंती. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.